आज या ठिकाणी आमदार साहेब वेळात वेळ काढून हजर झालेले आहेत. कोल्हापूर उत्तरची निवडणूक लागलेली आहे, त्यामुळे बंटी साहेब पण विजय आणि बंटी साहेबांना विनंती केली असता बंटी साहेब म्हणले मला तर वेळ आता मला 2 तास बसायला आवडलं असतं, पण ही एवढी कुस्ती मोठी लागली की मला एकटा मी पहिलवान आणि बाकीचं सगळं 100 पहिलवान पुढे आहे, त्यामुळे मला एकट्याला जी चित्त करायची आहे म्हणून बंटी साहेब आज आले नाही. तसेच वेळात वेळ काढून आज या ठिकाणी आमदार साहेब आले त्याच्याबद्दल आमदार साहेबांचे मी शतश आभारी आहे. आणि जी कुस्तीचं मैदान या ठिकाणी भरलंय ते मैदान भरवायला कारण आमदार साहेबांनी आज मैदानासाठी 15 लाख रुपयाचा निधी दिला म्हणून आज या ठिकाणी मैदान भरलं. असंच पाठबळ कायम म्हणाला जे जे मागं ते आम्हाला मिळते. गावात जवळजवळ 4.25 कोटीची कामं आम्ही वर्षभरात केली तर आमदार साहेबांनी मला कुठलेही काम नाही हा विषय माझ्या मला वाटते समोर त्यांनी कधी घेतलेला नाही. एक सोज्वळ आमदार म्हणून त्यांची मी त्याची महाराष्ट्रामध्ये आहे अतिशय चांगला माणूस आम्हाला आमदार म्हणून भेटला आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा त्या माणसानं कधी मागं पुढे बघितलं नाही आणि एवढं चांगलं काम मतदारसंघात आहे. आमच्या बाबतीत तर खेपडला 4.25 कोटी निधी देण्याचं काम आमदार साहेबांनी केलंय, आम्ही कायमपणे त्यांचा धन्यवाद मानतो. धन्यवाद आहेत सोहेब वाडकर साहेब. पहिलवानांची कुस्ती परंपरा आणि वसा आणि वारसा आपण आपल्या हातून असाच पुढे चालू राहू दे. कोल्हापूर दक्षिणचे आमदार आदरणीय ऋतुराज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मला सोहेब वाडकर साहेबांनी सांगितलं होतं की लगेच आमदार साहेब जाणार आहेत, पण मी आमदार साहेबांना विनंती करतो की साहेब अजून एक कुस्ती बाकी आहे ते पुरा करूनच उत्तरची लढत लढायला जायचं. या 2 कुस्त्या झाल्याशिवाय साहेब तुम्ही हरून चालणार नाही. हजारो कुस्ती चॅम्पियनच्या साक्षीनं 2 वर्ष बंद झालेली कुस्ती परंपरा या ठिकाणी परत आदरणीय लोकांच्या मनातील सरपंच सुभाष वाडकर साहेबांनी पुन्हा एकदा कुस्तीचं मैदान घेण्याचं हिंमत धाडस दाखवली. त्याबद्दल तमाम हजारो कुस्ती चॅम्पियनच्या वाडकर साहेब आणि सुहाग साहेब आपल्याला धन्यवाद. समोरच्या कुस्तीचं मी वर्णन करतोय. एकेरी पट काढून संग्राम पाटीलला ताबा घेतलेला आहे आणि एक लंगे डावाची पकड धरलेली आहे. कार्तिक काटे हा एक चिवट आणि डाव प्रतिडाव कार्तिक वाटे चा डाव करतोय. त्या डावाचं नावच नाही पण महाराष्ट्राने उत्तर महाराष्ट्र आणि संपूर्ण कर्नाटका ज्या ठिकाणी मैदान आहे त्याने कार्तिकची कुस्ती ठरलेली आहे असा आहे. आणि दुसरा पण लढतो तो आपल्या कोल्हापूरचा आमसी भाऊचा सेना दला तराव करतो तो संग्राम पाटील देवकाने. बघा त्याच ठिकाणी एक छक मारण्याचा प्रयत्न आहे तर डंकी मारण्याचा प्रयत्न करतो तो कार्तिक काटे. खरोखरच कुस्तीचा निकाल काही लागू शकतोय. कार्तिक बरोबर कुस्ती म्हटलं की निकालाची काय शासू होते का. बऱ्याच कुस्त्यांचा निकाल आम्ही अंदाजे सांगू शकतोय. जस निवडणुकीमध्ये आपण म्हणतोय हा विजय होणार का हा पूर्ण विजय होणार, पण कार्तिकाच्या कुस्तीमध्ये निवेदक कोणताही ठामपणे सांगू शकणार नाही की या कुस्तीमध्ये कार्तिक काटे विजय होणार काय त्याचा प्रतिस्पर्धी पहिलवान विजय होणार. आतापर्यंत न सोडलेलं सुटलेलं कोण आहे. खरोखरच कुस्तीय जीवनच्या माध्यमातून तानाजी गौसेव अर्थात कुलदीप खोत यांनी मला वाटतं लाईव्हला किती कुस्ती शौकीन आहेत. 4000 कुस्ती शौकीन आनंद भेटत आहेत. इथले एक फौजी पहलवान आहेत ते काश्मीरमध्येच कुस्ती बघायला लागल्या. घरी बसून या काश्मीरमध्ये कुस्तीचा आनंद लुटा लागलेले. मी खेबोडे ग्रामस्थांच्या वतीनं कुस्ती शौकीनांच्या वतीनं सुभाष वाडकर साहेब सुहेब वाडकर साहेब यांच्या वतीनं कुस्ती हे जीवन हे लाईव्ह युट्यूब चॅनल आहे त्यालाही धन्यवाद देतो. आणि समोर आता ताबा घेतलेला होतो संग्राम पाटील आमचीचा पहलवान आहे सेना दलाचा. मी मगाशीच सांगितलं होतं की बऱ्याच कुस्तींचं वर खाली होत असतंय किंवा 19-20 आपण सांगू शकतो, पण कार्तिक काटेचा कुस्तीचा अंदाज आतापर्यंत कुणाला झालेला नाही. खरोखरच कार्तिक काटेची कुस्ती आपल्याला कधीच समजू शकत नाही काय घडणार आहे कोण जिंकणार आहे या कुस्तीत आम्ही अगदी आत्मविश्वासाने सांगू शकत आहे.
अगदी दमदार लढणारा पहलवान आहे. दोन्ही पहलवानांचं टाळ्यामधून एकदा अभिनंदन करा. हजारो कुस्ती शिव केल्याच्या साक्षीनं आणखी कुस्ती होणार आहे. एक नंबरची कुस्ती तगडा कुस्ती आपल्या समोर. भारत केसरी जितू म्हणून आहे आणि त्याच्याबरोबर लढणार आहे तो एकलंगी नावावरती स्वार झालेला आहे तो संग्राम पाटील. नाही अजून कच्च काम आहे. सरपंच आहेत चांगले. डंकी टाकण्याचा प्रयत्न आहे. बघूया अजून काय करतोय. अजून काहीच घडायलंय. समसमान संधी आहे दोन्ही पहिल्यांना. काय घडेल काय सांगता येत नाही. अजून काहीच घडायला नाही. अजून काहीच नाही घडायला. मी सांगितलं होतं की तुम्हाला काहीही करू शकत. टाळ्या टाळ्या बाजवा. अजून काही झालेलं आहे बाबा. हिंद केसरी दिनानाथ सिंह त्यांच्या साक्षीने या ठिकाणी कुस्ती मैदान सुरू होत आहे. दरवर्षी अण्णांची हजेरी असते. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम शहर तालीम संघाचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे गुरुवर्य बरोबर 28 मार्च 1971 साली हिंद केसरी दिनानाथ सिंह काल हिंद केसरी होऊन 51 वर्ष पूर्ण झालेले. ताळ्या वाजून अभिनंदन करा अण्णांचं. हिंद केसरीला काल 51 वर्ष पूर्ण झाली. काल सायंकाळी 28 मार्च 1971 अण्णा हिंद केसरी झाले आणि आज 29 मार्च सुरू आहे. योगायोगांना चांगला आहे. 29 मार्चला 52व्या वर्षात हिंद केसरीची गदा घेऊन तुम्ही पदार्पण करता. आपण 100 पूर्ण करावी हीच तमाम कुस्ती शंकेनांच्या वतीने अपेक्षा. मगाशी मी सांगितलं होतं त्या कुस्तीचा निकाल काही लागू शकतोय. मगाशी दोघांनाही पण 50-50% संधी होती. दोघांची संधी उकली. अगदी संग्राम पाटील शाना पहलवान म्हणून वाचला अन्यथा काही घडलं असतं. दोन्ही पहिलवानांचं कौतुक करावं तेवढं थोडा परत एकदा एक रिकस काढण्याचा प्रयत्न करतो तो संग्राम. नाही नाही पहिलवान टिकला म्हणजे सेना दलामध्ये सराव करतो. कार्तिक काटेला 2 तास कुस्ती करा म्हटलं तर करायची तयारी म्हणजे तेवढा तो लढू शकतो. तब्येत बघा सगळं घोरपडीसारखं शरीर आहे चिवट आहे. मला वाटतंय सौंदरगा मुक्कामी कौतुक डापळे आणि कार्तिक काटेची मी कुस्ती घेतली होती. 6 तास कुस्ती चालली होती आणि 6 तासानंतर बरोबरी सोडवली. अगदी 6 तास म्हणजे कर्नाटकातलं पब्लिक ऐकाय तयार नव्हतं. 6 तासांसुद्धा अगदी शरीर छपून गेलं होतं दोन्ही पहिलवानांचं पण दोघेही हटायला तयार नाही. आजही साधारणतः तशाच प्रकारची कुस्ती मला समोर दिसते. खरोखरच मी वाडकर पहलवान आणि सुयो आपल्याला धन्यवाद देतो की 2 वर्षाच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेली कुस्ती परंपरा एकलंगी आता सुंदर एकलंगी बसेल. बघूया काय घडतंय. आता जितो आता परत तिकडे. ओहो मी तुम्हाला सांगितलं होतं डंकी मारण्याचा प्रयत्न करतोय. अजूनही काही घडू शकतंय. बापरी फक्त मिटवू नका. काही घडू शकतंय. दोघांनाही आत्ता सुद्धा समसमान संधी. एक डाव मारला तर एक डाव उलटा करू शकतो. ज्याचा ज्यादा चालणार आहे त्याचाच इथं चालणार आहे तोच विजयी होणार आहे. अगदी थंड डोक्याने कुस्ती सुरू आहे. दोघेही डोक्यातल्या विचारानं कुस्ती करायला लागले. मी आधीच सांगितलं होतं या कुस्तीचं वर्णन की हा निकाल काहीही लागू शकतोय. आपल्या सुद्धा छातीचं ठोकं वाढलेले असते. 72 कोणाचं 140 होणार 150 होणार अशी ही कुस्ती आहे. गेले 4 तास आपण कुस्तीचा मनमुराद आनंद लुटताय. आमदार साहेब ही एकमेव कुस्ती आहे खेळ की 4 तास पब्लिक थांबले. कुणाला थांबा म्हणून सांगायला लागत नाही. खरोखरच आपल्याही कुस्ती मैदानाची मला आठवण येते. आदरणीय महामहिम राज्यपाल डी वाय पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मैदान घेतलं होतं. त्या अर्थ न भूतो न भविष्यती मैदान झालं होतं आणि त्या मैदानासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे उपस्थित होते. खरोखरच खूप मोठा अण्णा नाही माहिती असं खूप मोठं मैदान झालं होतं. त्यानंतर आमदार साहेब एवढं मोठं मैदान अजून काय झालेलं आहे बघूया. अजून एकलगी डावाची सुंदर पकड झालेली आहे. हात फक्त बघा. हात तुम्हाला सांगतो सर्व कुस्ती संघकरांच्या साक्षीनं 90 अंशाच्या कोणात हात ठेवला तरी चालतोय. तोपर्यंत हाताला काही होत नाही. पहिलवान हात सोडून द्या म्हणून म्हणला तर तुम्ही काय गोंधळ करू नका कारण तो हात तिथपर्यंत चालतोय. 90 अंशात काटकोन होतोय तोपर्यंत हाताला कोणती इजा होत नाही.
बाळासाहेब पहलवान काय कार्तिक काय म्हणतोय बघा आणि तशीच कुस्ती आप या होतो नाही काय हलवू नको हे कॅमेरा कार्तिक अगदी बरोबर आहे कुस्तीच्या नियमाप्रमाणे संग्राम सुद्धा एका आंतरराष्ट्रीय कुस्ती कोचच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो अनलिगली होल्ड पहलवान जखमी होईल असं कोणतंही कृत्य होणार नाही कार्तिक जरा पुढे अजून पुढे अजून पुढे बाळासाहेब पुढे घ्या कुस्ती नाही मैदान मध्ये घ्या मध्ये घ्या घ्या मैदान अजून घ्या पुढे मिनिटं झालेले आहेत कुस्तीची सुरुवात होऊन 10 मिनिटांपेक्षा जास्त झाली असेल मला वाटतं एक नंबरचे पहलवान भारत केसरी जीतो आप जल्दी मैदान पर आ जाइए अभी आपकी कुस्ती शुरू होने वाली है अक्षय शिंदे अपने पहलवान यायचा आहे अपन ताबडतोब यायचा आहे पहलवान चला पहलवान अक्षय शिंदे भारत केसरी जीतो आप ही जल्दी आ जाइए अभी कुस्ती आपकी शुरू होने वाली है थोड़ी देर के बाद कुल्ली भी एक्का लागला मा पर देखदा थंड डोक्याने कुस्ती सुरू आहे बघा अजूनही काही अंदाज येत नाही एखाद्या वेळेस धक्कादायक निकाल लागेल मग तुम्ही म्हणणार की कुणाच्या बाजून लागेल ते काय सांगतायच नाही कुणाच्याही बाजून लागेल कोणती एक छक नावाची सुंदर पकड आहे बघा आपण याला कोणती एक छक म्हणतो डाव करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो संग्राम पण तितकाच थोपवण्याचं काम करतो तो कार्तिक काटे मुकाबला कशाला म्हणायचं तर असा ही लढत म्हणजे दक्षिण मतदारसंघाच्या लढतीसारखी साहेब लढत आहे दक्षिणची लढत आणि ही लढत एक सारखीच आहे काटाजवळ काटा लढत सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होतं दक्षिण मतदारसंघाकडे त्याचप्रमाणे खेबोरेच्या कुस्ती मैदानात लाईव्ह देशभरामध्ये 4000 कुस्ती शौकीने लढत पाहिलाय तानाजी गोसे बरोबर आहे का हो अजून नाही अजून काही घडलेलं नाही अजून काय नाही काम झालेलं आहे काही घडू शकते इथं मी तुम्हाला सांगितलं की अजूनही काही घडू शकत काय काय बाहेर घडतात हा आता तो बरोबर आहे आता बघूया काय घडतं खरोखरच अभिनंदन करा दोन्ही पहिल्यांदा जेवढं या कोल्हापूरच्या कुस्ती शौकीने आणि महाराष्ट्राच्या पहिलवानावर प्रेम केलं तेवढंच कर्नाटकच्या पहिलवानावर प्रेम केलं हे कौतुक आहे मी आपल्याला धन्यवाद देतो साधारणतः बऱ्यापैकी मी सांगतो त्याप्रमाणे कुस्ती चालायला लागली आहे अजूनही काय घडेल सांगता येत नाही अगदी मगाशी काय घडतंय काय नाही अगदी 10-15% कुस्ती शिल्लक राहिली होती आणि आता कुस्तीचा निकाल दोघांच्या कुणाच्या मधून लागला असता काय चाललं हा कृपया गोंधळ करू नका आपल्याला अगदी कुस्ती दिसण्यासाठी तिन्ही बाजूला गॅलरी आहे खूप छान सोय सरपंच साहेबांनी केलेली हे पहा विठलाई देवीच्या साक्षीने या ठिकाणी हे कुस्तीचं मैदान तुमच्या जवळ असणारी आणि कोपऱ्याची प्रेक्षक मागे सरकार आपण जरास मागे गोंधळ मागे सर माझ्याजवळ जरास गर्दी आहे का हा गर्दी कमी करा ठीक आहे बोला सर अजूनही काही घडू शकतंय जरास माती टाका आहे त्या अवस्थेत असू दे संग्रामला पण सांगा आणि कार्तिकला पण सांगा अजून कार्तिक चांगल्यावर माती टाका बंटू जाधव सर हा 67 आणि 68 चा डबल महाराज केसरी चंबामत्काळ झाला त्याच्यानंतरचा डबल कर्नाटक केसरी किताबाचा कार्तिक काटे दुसरा पहलवान असे पहलवान कर्नाटकला परत झालेच नाहीत होणारही नाहीत अशी अव्वल आणि अस्सल पहलवान हुकून आणलेले आहेत भारकर साहेबांनी या कार्तिक काटेची आतापर्यंत मी 25 मैदाने केली बेळगाव जिल्ह्याला त्याचं गणित आणि अंदाज कधीही कुणालाही बांधता आलेला नाही आता आपल्या समोरच समीकरण दिसलं कोणत्याही क्षणाला आणि कोणत्याही घटकेला
काही ही करून दाखवणार बा।